बीबीएनजी उद्यम कौस्तुभ पुरस्कार 2017। उद्यम कौस्तुभ पुरस्कारार्थी अशोक सुभेदार। समाजाची गरज पूर्ण केली की व्यवसाय उभा राहतो आणि त्याही पलीकडे जाऊन समाजाला योगदान देईल असे उत्पादन करणारे उद्योजक घडले की देश आणखी उन्नत व्हायला लागतो। उद्योग करता करता आपल्या आजूबाजूचा समाज विकसित होईल, त्याचं जीवनमान उंचावेल आणि भारताच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा उचलता येईल अशा सेवाभावी वृत्तीने काम करणारे उद्योजक म्हणजे श्री अशोक सुभेदार। डीएसए इलेक्ट्रो कंट्रोल्स ही कंपनी उभी करताना स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या सुभेदारांनी दर्जा अर्थात क्वालिटी या एकमात्र ध्येयावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे। ठाण्यातील वाडा या गावात सुरू असलेल्या या फॅक्टरीत विविध प्रकारचे कंट्रोल पॅनल्स तयार होतात। मल्टीनॅशनल कंपनीला सपोर्ट करणाऱ्या डीएसए कंपनीने 2004 पासून त्याच अत्युच्च दर्जाची उत्पादनं स्वतः तयार करायला सुरुवात केली आणि भारतातल्या एसएमई सेक्टरला मोठी मदत झाली। यातूनच छोटे छोटे अनेक लघु उद्योजक तयार झाले। डीएसएचं स्वतःचं खास उत्पादन म्हणजे होम लिफ्ट्स, छोट्या छोट्या बंगल्यांसाठी अशा प्रकारचे एलिव्हेटर्स डीएसए कंपनीने बाजारात आणले आणि लोकप्रिय केले। यातूनही अनेकांना रोजगार मिळाले, व्यवसाय मिळाले। पाणबुडीसारख्या अतिसुरक्षित संयंत्रांच्या अतिशय क्लिष्ट अशा भागांची निर्मिती डीएसएने केली, ती आपल्या भारतीय नौदलासाठी। अभिमानाची बाब म्हणजे या तंत्रज्ञानाची फ्रेंच नौदलानं फक्त वाखाणणी केली नाही तर ते तंत्रज्ञान तसंच्या तसं अंगीकारलंय। याशिवाय भारतीय रेल्वेकरता शॉवेलसाठी लागणारे कंट्रोल पॅनल बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट डीएसएने यशस्वीरित्या पूर्ण केलं, ते अचूकता आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या आपल्या हिकमतीवर। डीएसए कंपनीचे सध्याचे गाजणारे उत्पादन म्हणजे मोटो व्हॅन, गाडी टो करण्यासाठीची अत्युच्च सुरक्षितता आणि ईज म्हणजे हे एकमेव परिपूर्ण मेक इन इंडिया तंत्रज्ञान। उद्यमशीलतेच्या या प्रवासात सुभेदारांना अनेक पुरस्कार लाभलेत। बीबीएन ग्लोबलतर्फे मला जो हा अवॉर्ड मिळाला आहे त्यामुळे मी खूपच आनंदी आहे, खूपच खुश आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार, विशेष करून उद्योजकांचे आभार, कारण त्यांच्यामुळे उत्तेजन मिळत असतं। आणि मी जेव्हापासून धंदा सुरू केला किंवा व्यवसाय सुरू केला तेव्हापासून माझं नेहमीच एक उद्दिष्ट होतं की मराठी उद्योजकांना पुढे आणायचं, आणि बीबीएन ग्लोबलने जे एक नवीन पाऊल घेतलं आहे की ज्याच्यामध्ये आता ग्लोबली रीच वाढत चालला आहे त्याच्यामुळे मला खूपच अजून आनंद होतो आहे आणि मी आता त्याच्यात योगदान कसं द्यायचं ह्याच्या मागे माझं लक्ष आहे। उद्योग आणि समाजकार्य यांचा उत्तम समतोल साधणारे सुभेदार साहेब हे केवळ ब्राह्मण समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्रोत आहेत। अशा असामान्य नेतृत्वाला उद्यम कौस्तुभ पुरस्कार देताना बीबीएनजीला विशेष आनंद आणि अभिमान वाटतोय।